पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार सीबीआयने लुकआउट नोटीस जारी केलेली आहे. शारदा चिटफंड गैरव्यवहाराच्या प्रकरणात पुरावे लपवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. सीबीआय राजीव कुमार यांच्या घरी पोहोचली आहे. ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा मोठा धक्काच मानला जातोय. राजीव कुमार यांचा सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून दिलेल्या संकर्षणाची मुदत शुक्रवारी 24 मे रोजी संपलेली आहे. राजीव कुमार यांनी ही मुदत वाढवून सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली होती, मात्र न्यायालयाने त्यास नकार दिल्यानं त्यांना सीबीआय कोणत्याही प्रश्नी अटक करू शकते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना याबाबत कोलकाता उच्च न्यायालयात जाण्यास सांगितलं आहे. मात्र सध्या पश्चिम बंगालमध्ये वकिलांचा संप सुरू असल्याने ते कोलकाता उच्च न्यायालयातही दाद मागू शकत नाहीत. सीबीआयने कुमार यांच्या अटकेसाठी त्यांच्या उत्तर प्रदेशातील घरी पोलीस तैनात केलेले आहेत. दरम्यान लुकआउट नोटीस जारी केल्यानं राजीव कुमार यांना देशाबाहेर जाता येणार नाही. कोणत्याही विमानतळावर राजीव कुमार यांना जाता येणार नाही. लुकआउटची ही नोटीस 1 वर्षासाठी लागू करण्यात आलेली आहे. सीबीआयने सर्वोच्च न्यायालयाला राजीव कुमार यांच्यावरील आरोपांच्या बाबतीत माहिती दिली आहे. त्यात शारदा चिटफंड घोटाळ्याच्या तपासादरम्यान कुमार यांनी CDRसह इतर पुरावे नष्ट केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेला आहे. याआधी राजीव कुमार यांना वरून पश्चिम बंगाल पोलीस आणि सीबीआयचे पोलीस यांच्यात खडाजंगी झालेली होती.